भाजपाचे स्थानिक खासदार कपिल पाटील यांना उमेदवारी दिलेली आणि त्यांच्या उमेदवारीला आता तिसरी टर्म आहे. नक्कीच त्यांच्यासाठी एक हॅट्रिक साधण्याची संधी कपिल पाटील यांना या निमित्ताने मिळाली. नक्की काय सांगा, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी आणि देशाचे गृहमंत्री अमितभाई शाह, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी पुन्हा तिसऱ्यांदा माझ्यावर विश्वास दाखवून या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये मला उमेदवारी दिली. निश्चितपणाने मागच्या 10 वर्षामध्ये मोदीजींच्या आशीर्वादाने, देवेंद्रजींच्या आशीर्वादाने, आता मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने जी कामं या लोकसभा क्षेत्रामध्ये आपण केलेली आहे त्या कामामुळे जनतेमध्ये विश्वास निर्माण झालेला आहे मोदीजींच्या विकासाच्या बाबतीत. आणि म्हणून पुन्हा एकदा मला उमेदवारी देऊन खऱ्या अर्थाने या लोकसभा क्षेत्राचा विकास करण्याची संधी, सेवा करण्याची संधी भारतीय जनता पक्षाने मला दिलेली आहे. म्हणून मी भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर या लोकसभा क्षेत्रातील जनता यांचं जे गेल्या 10 वर्षाचं प्रेम आहे, त्यांचा जो विश्वास आहे, तो विश्वास पुढे जर या सार्थकी लागला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मी आपल्या माध्यमातून तमाम माझ्या मतदारांना आग्रहाची विनंती करेन, पक्षाने जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची मला आवश्यकता आहे. तो आशीर्वाद माझ्या पार्ट्यात ते टाकतील असा विश्वासही मला आहे आणि पुन्हा एकदा त्यांची सेवा करण्याची संधी. या मतदारसंघाच्या निमित्तानं महाराष्ट्रातून कुठेतरी आपल्या या कोकण पट्ट्यातील ओबीसी समाजाला, आगरी कोळी कुणबी समाजाला प्रतिनिध देण्याचा प्रयत्न भाजपाने केलाय. असा समाज म्हणून भारतीय जनता पार्टी उमेदवारी देताना विचार केला असेल असं मला वाटत नाही. खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षामध्ये कामाला महत्त्व आहे, काम करणाऱ्या उमेदवारांना त्यांनी संधी दिलेली आहे. निश्चितपणाने जातीचं समीकरण हे बघितलं जाते, परंतु निव्वळ तेवढ्या जातीच्या समीकरणामुळे उमेदवारी मिळते असं नाही. तर विकासाच्या दृष्टिकोनातनं तुम्हाला मिळालेली संधी आहे, त्या संधीच्या माध्यमातून तुम्ही कसं काम केलं, कसा विकास केला, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी 10 वर्षामध्ये जो देशाचा गौरव वाढवला आहे, विकासाच्या दृष्टिकोनातनं देशाला एका उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. त्याच्यामुळे 140 करोड जनता ही मोदी परिवारातली जनता आहे आणि त्यांचा मोदींवर विश्वास आहे. म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा मला उमेदवारी दिलेली आहे, सेवा करण्याची संधी दिलेली आहे. भाजपामध्ये उमेदवारी देताना रिपोर्ट कार्ड चेक केला जातो, आपला रिपोर्ट कार्ड चेक करताना नक्कीच आपला 10 वर्षातला कार्यकाळ हा नक्कीच चांगला राहिलेला आहे. नक्की आता भविष्यातल्या विरोधकांना आपण काय संदेश द्या? विरोधकांना काय संदेश द्या त्यांच्यासाठी काय? विरोधकांना संदेश या माझ्या लोकसभा क्षेत्रातील मतदार देतील, जे काही जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात, ज्यांनी काडीचं काम केलं नाही, ज्यांना संधी मिळाली, एकाला तर कोण गटात निवडून दिलं होतं, 5 वर्षात 5 पैशाचं काम केलं नाही, केलं असेल तर मी सोबत यायला तयार, मला दाखवावं. एक 5 पैशाचं काम न करता भिवंडी लोकसभा क्षेत्राच्या विकासाच्या बाबतीत बोलणं हे गैर आहे. आणि मी मागेही सांगितलं होतं, आताही सांगतो, आपण भारतीय जनता पक्ष आणि एनडीएच्या माध्यमातून मोदींच्या नेतृत्वात जो विकास केलेला आहे तो सदृश आहे. आपणही बघताय, आपणही दिसतं, आपण भिवंडीला जाताना आपल्याला मेट्रो दिसते, रस्ते दिसतात, सगळे भिवंडी शहरातले रस्ते काँक्रीटचे झाले, भिवंडी शहरात परवा हॉस्पिटलचं उद्घाटन, ओपनिंग आम्ही केलं, भूमिपूजन केलं, असे अनेक कामं जी आहेत जी आपल्याला बघायला मिळतात, तरी त्यांना दिसत नसतील तर त्यांची जागा या लोकसभा क्षेत्रातील मतदार हे 100% त्यांना दाखवतात. एकूणच जर आपण बघितलं तर या भिवंडी लोकसभेतील मतदार हे विरोधकांना जागा दाखवतील असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. भिवंडी संजय भट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.